छत्रपती संभाजीनगर शहरातील N2 महाजन कॉलनी येथील नालंदा सोसायटीमध्ये पती पत्नीच्या भांडणामध्ये पत्नीने घर जाळ्याची घटना 29 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी आता पती गोविंद वैजवाडे यांच्या फिर्यादीवरून पत्नी वनिता यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी मुकुंदवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील APR कॉर्नर येथे पती पत्नीच्या भांडणाच्या रागातून पत्नीने घरामध्ये येऊन रागाच्या भरामध्ये घरात असणाऱ्या सर्व वस्तूंना आग लावून दिली. याबाबत पतीने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल केलेली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढची कारवाई आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत.